विचारांची लढाई विचारांनी व्हावी, त्यांनी विचारांचं खंडन करावं, चुकीचे विचार आहेत हे सिद्ध करावं, असं आव्हान आज रामगिरी महाराजांनी विरोध करणाऱ्यांना दिलंय. दाखल गुन्ह्यांना कायदेशीर उत्तर देऊ असंही रामगिरी महाराज यांनी स्पष्ट केलंय. रामगिरी महाराजांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी. रामगिरी महाराजांनी मुस्लिम समाजाचा अवमान केला, अपमान केला, आणि त्याच्या निषेधार्थ मुस्लिम बांधव शेकडो रस्त्यावर उतरलेले आहे आणि मुंबईकडे जात आहेत आणि यांच्यावर कारवाई करावी अशी सगळी त्यांची मागणी आहे. आपल्यासोबत रामगिरी महाराज आहेत. महाराज, झी 24 तासमध्ये स्वागत आहे तुमचं. तुम्ही अवमान केला, तुम्ही अपमान केला आणि म्हणून तुमच्या विरोधात शेकडो लोक, लाखो लोक रस्त्यावर उतरलेले आहेत. कसं बघताय सगळं? नाही, अवमान म्हणजे काय? नेमकं कशाचा अवमान केला? अवमान केला हा शब्द आला कुठून? नेमका कशाचा अवमान केला मी? तुम्ही त्यांच्या प्रेषित मोहम्मद पैगंबर बद्दल जे बोलले ते चूक आहे, ती गुस्ताखी आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून तुमच्यावर कारवाई करावी, तुम्हाला शिक्षा द्यावी अशी मागणी आहे. नाही, आता इतिहास आहे. इतिहास म्हटल्यानंतर जे लिहिलेलं आहे तेच कोणीतरी बोलणार आहेत. आता रामाबद्दल रामायणात जे लिहिलेलं आहे तेच कोणीतरी बोलणार आहेत. महाभारतामध्ये जे लिहिलेलं तेच कोणीतरी बोलणार आहेत. तसं जे लिहिलेलं आहे ते आम्ही बोललेलो आहेत, त्यामध्ये बाकीचा काही विषय येत नाही आहे. ते एकतर ज्यावेळेला आम्ही बोललो ते प्रवचन चालू होतं आमचं, जवळजवळ 1.5 तासाचं आमचं प्रवचन आहे. आणि त्या 1.5 तासाच्या प्रवचनामध्ये एक सध्या बांगलादेशामध्ये जो आणि महिलांवर अत्याचार किंवा हिंदूंवर अत्याचार, हिंदूच नाही तर बौद्ध विहारसुद्धा पाडले गेले, हिंदूची मंदिरं पाडले गेली, त्याचप्रमाणे शिखांची गुरुद्वार पाडले गेली, चर्च पाडल्या गेल्यात, आणि हा जो अत्याचार त्या ठिकाणी घडला त्या विषयावर प्रतिक्रिया देताना आणि एक उदाहरण म्हणून सांगितलं. आणि उदाहरण हे किती असेत आणि ते लिखित आहेत, जे लिखित आहे ते आम्ही बोललेलो आहे, त्यामुळं हा काही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो असं मला वाटत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, एखादा मनुष्य एखादा विचार जर मांडतो आहेत तर तुम्ही त्यांच्या विचाराचं खंडन केलं पाहिजे. आतापर्यंत विचाराचं खंडन करण्याकरता कोणी आलेलं नाही आहेत. माझं मत आहे तुम्ही विचाराचं खंडन करा. रामगिरी महाराज यांनी, मी कुठेही चुकीचं बोललो नाही आहे हे सिद्ध करा, मी जे काही सांगितलेलं आहे ते इतिहासात आहे, इतिहासातल्या विधानांचा दाखला दिलेला आहे असं म्हणत विरोधकांना त्यांनी आव्हान दिलेलं आहे.